नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण तयार करूया चणा डाळीची पौष्टिक चटणी। चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। चला मग चटणी कशी तयार करायची ते पाहूया। इथे आपण एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे। याला सर्वात पहिले स्वच्छ धुवून मग 4 तास भिजत ठेवली होती। डाळ छान भिजली आहे। आता एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये हिरवी मिरची घालूया आणि हिला बारीक करून घेऊया। मिरची बारीक झाली आहे। आता आपण त्यामध्ये भिजलेली जी डाळ होती ती घालूया। व हिला मिक्सरवर फिरवून घेऊया। डाळ बारीक झालेली आहे। आता आपण हिला भांड्यात काढून घेऊया। डाळ पूर्ण भांड्यात काढून झाल्यानंतर त्यामध्ये आपण दही घालूया। मी इथे घरी तयार केलेलं दही घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये मीठ घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण तडक्याची तयारी करूया। त्याकरता एक पॅन घेऊन त्यामध्ये तेल घालूया आणि तेलाला गरम होऊ देऊया। तेल गरम झाले आहे। आता आपण त्यामध्ये मोहरी घालूया आणि गॅस बंद करूया। मोहरी छान तळतळली आहे। आता आपण त्यामध्ये हिंग आणि कढीपत्त्याची पाने घालूया आणि हा तडका चटणीवर घालूया। व हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। वरून थोडी कोथिंबीर घालूया आणि ही सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे पौष्टिक चणा डाळीची चटणी तयार झाली आहे। तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवा। या चटणीचा आस्वाद तुम्ही इडली, डोसा, उत्तपा आणि रोजच्या जेवणासोबत घेऊ शकता। रेसिपीला लागणाऱ्या साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा अनेक रेसिपींसाठी अदरीज मम्मा चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनला जरूर दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला कळेल। धन्यवाद।